10वीच्या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या जीवनाच्या पुढील दिशा ठरवताना कृतीयुक्त अनुभवांची संधी मिळावी या हेतूनं पहचान खुद की जहां से म्हणजे जगाच्या माध्यमातून स्वतःची आणि जगाची ओळख करून देणाऱ्या एका अनोख्या शिबिराचं आयोजन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलंय. सृजन शिक्षण प्रशिक्षण संशोधन या संस्थेमार्फत 2004 पासून विद्यार्थ्यांसाठी शिबिराचं आयोजन केलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये करिअरबाबतची चांगली दृष्टी रुजावी या हेतूनं पहचान हे शिबिर घेण्यात आलं. जे ऐकलं ते विसरले, जे पाहिलं ते लक्षात राहिलं, जे केले ते समजले आणि कायम लक्षात राहिले, हे शिक्षणाचे महत्त्वाचे तत्व. 10वीच्या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या पुढच्या दिशा ठरवताना अशा कृतीयुक्त अनुभवांची संधी मिळावी या हेतूने पहचान खुद की जहां से म्हणजे जगाच्या माध्यमातून स्वतःची आणि जगाचीही ओळख हे आगळे वेगळे एकमेव शिबिर सृजन शिक्षण प्रशिक्षण संशोधन या संस्थेतर्फे 2004 पासून अहमदनगर येथे घेतले जात आहे. शिक्षणाची शाखा निवडताना त्याच्या बरोबरीने आपल्या करिअरसाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, कोणती कौशल्य आपल्यामध्ये आहेत आणि कोणती कौशल्य मिळवायला हवीत हे अनुभवातून समजावे आणि विद्यार्थ्यांमध्ये पुढे कायमच ही दृष्टी रुजावी यासाठी पहचान या शिबिराची खास रचना करण्यात आली आहे. माहिती कृती अनुभूती अभिव्यक्ती हे 4 टप्पे हा रचनावादी शिक्षणाचा आत्मा असतो. या 4 टप्प्यांच्या माध्यमातून या शिबिराची रचना केली गेली आहे. पहचान या शिबिरामध्ये 10वीची परीक्षा दिलेले आणि त्यापुढील विद्यार्थी सहभागी होतात. त्यांना आपल्या रोजच्या संपर्कातल्या एका संस्थेची माहिती दिली जाते. मुले या संस्थेला भेट देतात. 2 दिवस नियोजन करून त्या संस्थेचं प्रतिरूप एका दिवसासाठी चालवण्याचं आवाहन प्रशिक्षणार्थींना केलं जातंय. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना ती संस्था चालवण्यामागचं नियोजन आणि कष्ट यांची ओळख तर होतेच, पण याचा अनुभव घेण्याच्या प्रक्रियेतून त्यांच्या स्वतःच्या क्षमता दिसायला लागतात. आम्ही आज सृजन या संस्थेकडनं जिल्हा परिषदच्या या शाळेमध्ये आलो आहोत. आज आम्ही वन डे फन डे नावाची एक शाळा इथे स्थापन केली आहे. या शाळेमध्ये आमचेच 10वी जे झालेले सगळे मुलं शिक्षक हा रोल अटेंड करत आहेत आणि हा रोल ते आपापल्या वर्गात जाऊन शिकवत आहेत. इथे या मैदानावर इकडचे झालेल्या वेगवेगळे खेळ पण घेतले जातात. अशी ही आमची संस्था दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम तयार करते आणि ते समाजासाठी सुधारण्यासाठी अंमलात आणत असते. ज्याप्रमाणे आता थांग सरांनी सांगितलं की आम्ही आता सृजन ह्या संस्थेकडनं इथं आम्हाला शाळा ही संस्था भेटली आहे. आम्ही ह्या शाळेत शिकवायला आलो आहे आणि आम्हाला शिक्षक म्हणून निवडलं आहे. आम्ही आता 1वीच्या वर्गात शिकवत होतो तर ते आम्ही त्यांना फ्लुएंटली इंग्लिश स्पीकिंग आम्ही मराठीत डान्स घेतला. आम्ही डान्सच्या माध्यमातून आम्ही त्यांना कसं शिकता येईल हे सांगितलं. त्याच्यातनं मुलांचा रिस्पॉन्स पण खूप चांगला होता. ते मस्त एन्जॉय करत गा. आज आम्ही सृजन या संस्थेकडून लोकशिक्षणाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये आम्ही पहिले दवणेकडून गावकऱ्यांना बोलवलं, नंतर त्यांच्यासमोर एक स्वच्छतेचं लोकनाट्य सादर केलं. त्याच्यामुळे त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटलं. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांचं मिसकम्युनिकेशन विसंवादाचे 4-5 गेम्स घेतले आणि मग त्याच्यानंतर त्यांना एक गोष्ट समजवली की तुम्ही समजा एक गोष्ट सांगतात तर ती मी तर मग ती एक तुम्ही गोष्ट सांगतात ती दुसरीच गोष्ट सांगतो तिसरीच गोष्ट सांगतो म्हणजे जे तुम्हाला सांगायचं आहे ते बरोबर त्यांच्यापर्यंत जात नाही. माझं नाव रौनक टोक्षी आहे. हे जे काही कार्यक्रम आहे आम्ही संध्याकाळी बालभवनात पण करणार आहे 5 वाजता. खेळाच्या माध्यमातून आम्ही पोरांना शिक्षण देणार आहे. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे आम्ही एक गेममध्ये पासिंग द बॉल गेम घेणार. जे पण म्हणजे पास करणारे बॉल आणि जिथं आम्ही थांब म्हणणार ज्या पोराकडे बॉल असेल तो पोरगा उठून तिकडं एक चिट ठेवलेली असेल ABCD ची आणि त्याच्या चिटमध्ये एचं म्हणजे एक्झाम्पल ॲपलचे चित्र काढलेले असेल आणि असं स्पेलिंग लिहिले. पहचान अंतर्गत आतापर्यंत मुलांनी डेअरी, वर्तमानपत्र, महानगरपालिका, दूरसंचार अशा 14 संस्थांचा अभ्यास केला आहे. प्रत्येक शिबिराच्या अनुभवावर एक पुस्तक तयार होईल इतकी या अनुभवाची व्याप्ती आहे. यावर्षी अभ्यासासाठी शाळा ही संस्था निवडली होती. शिबिरार्थींनी नेप्तीची आदर्श शाळा पुरस्कार मिळालेली जिल्हा परिषदेची शाळा नगरमधील अग्नेय ही वेगळ्या तत्वांवर चालणारी खासगी शाळा यांचा अभ्यास केलाय. याशिवाय शिक्षणात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या क्वेस्ट नवनिर्मिती वर्ध्याची आनंद निकेतन कमलाबाई निमगर प्रशाला स्नेहालय आभा अक्षरनंदन अशा अनेक संस्थांची माहितीही घेतलीय. आपल्या संस्थेचा हेतू ठरवणं, त्याला पूरक नाव ठरवणं, संस्थेचे कार्यक्रम त्यांची रचना,
सजावट, खर्चाचे नियोजन, लागणाऱ्या साधनांची निर्मिती, कामाची वाटणी अशा अनेक घटकांचा अतिशय बारकाईने नियोजन करणं, आपल्या हेतूला पूरक निर्णय निवडणं अशा एक ना अनेक पातळ्यांवर मुलांनी नियोजन केलं आणि कृतीच्या माध्यमातून मोफत शिक्षण देणाऱ्या वन डे फंडे या शाळेच्या 6 शाखांचे नियोजन केलंय. मी श्री आबा नामदेव लोंढे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफ्टी या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मी या ठिकाणी काम पाहत आहे. तर आज या ठिकाणी जी सृजन संस्था आहे, सृजन संस्थेचे जे मुलं आहेत, मुली आहेत, ते सर्वजण आज या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत. आणि भेट देण्यासाठी आल्यानंतर आज आपण पाहतो की परीक्षा झालेल्या आहेत आणि आज सुट्टीचा कालावधी आहे. पण जी काही मुलं आहेत, कधी शहरामध्ये इकडं तिकडं कुठंतरी काही काम नाही, काय नाही, पण इकडं तिकडं हिंडत असतात. पण ही जी सामाजिक संस्था आहे सृजन, या सामाजिक संस्थेच्या भावनेतून हे जे आज इथं मुलं आलेले आहेत की हे त्यांचं हिंडण्याचं बागडण्याचं वय, पण त्या वयामध्ये ते एक काहीतरी सामाजिक जबाबदारी म्हणून आज आमच्या या शाळेमध्ये आलेले आहेत. मी माधुरी आदवाडकर, सृजन संस्थेतर्फे 2004 पहचान नावाचं शिबिर घेतलं जातं. इथे 10वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी हे त्यांना आम्ही एक संस्था जी आम्ही निवडलेली असते ती संस्था आम्ही दाखवतो. मुलं त्याचा पूर्ण अभ्यास करतात आणि त्यानंतर त्या संस्थेचं प्रतिरूप सादर करायचं असतं त्यांना. त्याचं पूर्ण नियोजन हे विद्यार्थ्यांनी करायचं असतं आणि त्यांचीच मॅनपॉवर वापरून ती संस्था पूर्ण त्याचं प्रतिरूप चालवायचं असतं. याच्यामध्ये मुलांनी स्वतःचं नियोजन कौशल्य वापरणं, त्यानंतर जे काही आपल्याला समजलं आहे ते लॉजिकली प्रेझेंट करणं आणि त्यासाठीचे निर्णय घेणं, एकमेकांना मदत करणं, टीमवर्क, नेतृत्व कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या अनुभवातनं डेव्हलप होतात. यावर्षी शाळा ही संस्था निवडली होती. मुलांनी जिल्हा परिषदेच्या या नेप्तीच्या शाळेचा अभ्यास केला आणि त्याचबरोबरीने एक प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूल त्याचा पण अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांनी ही शाळा प्रत्यक्ष उभी करायची ठरवली. त्यांनी काल पूर्ण नियोजन केलं, वर्ग कसा घ्यायचा, उत्तम शिक्षण, रचनावादी पद्धतीने शिक्षण मुलांपर्यंत कसं पोचवायचं, त्याच्यासाठी खेळ, कला आणि संवाद ही माध्यमं कशी वापरायची, डिजिटल माध्यम आत्ताच्या काळात जे गरजेचं आहे ते कसं वापरायचं आणि त्यातून मुलांना बोलतं कसं करायचं, त्यांना जे काही समजलं आहे ते कसं एक्सप्रेस करतील, या सगळ्याचं नियोजन साधनं त्यांनी तयार केली. ही शाळा ऑलरेडी आदर सृजन ही संस्था गेली 22 काम करत आहे. त्या संस्थेतर्फे आम्ही पहचान नावाचं शिबिर घेतो. तर पहचान म्हणजे मुलांना एक संस्थेचा अभ्यास केला जातो, त्याचा लार्ज स्केल आणि स्मॉल स्केल, त्याचा अभ्यास म्हणजे त्याचा ते लार्ज स्केल आणि स्मॉल स्केल स्वरूपात दाखवले जातात. अशा हॉटेल, भाजी बाजार, महानगरपालिका, सिव्हिल हॉस्पिटल अशा बऱ्याच संस्था आम्ही केल्या. यावर्षी जी संस्था आहे शाळा, तर शाळेत मुलं लहानपणापासून जातात, पण नेमकं शिक्षण कसं द्यावं आणि ते मुलांपर्यंत शिकणं म्हणजे काय, तर त्यांच्या जगण्यातून शिकणं त्यांना मिळालं पाहिजे अशा स्वरूपात आज आमच्या मुलांनी शाळेचा अभ्यास केला आणि त्यांनी आज एक दिवसाची शाळा नेप्टीच्या शाळेत आज ते करत आहेत. संध्याकाळी 5-8 ते बालभवनमध्ये सुद्धा मुलांना शिकवायला जाणार आहेत. तसेच मोबाईल शाळासुद्धा त्यांचं एक विशेषण आहे. मोबाईल शाळा म्हणजे ते घरोघरी जाऊन चौकात चौकात होऊन त्यांचं समाज प्रबोधन करून त्यांना शिकवण्याचं काम, त्यांची जी गरज आहे की गावातल्या लोकांना मोबाईल कसा चालवायचा हे कळत नाही, ते मोबाईल चालवायचं त्यांना शिकवणार आहे. आणि एक जगण्यातून शिकणं आणि शिकवण्याची एक वेगळ्या प्रकारची, खेळातून शिक्षण एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया ते करणार आहे. तर ह्या संस्थेचं आमचं पहचान नाव आहे. त्या पहचान करता करता म्हणजे ही संस्थेचं प्रेझेंटेशन म्हणजे करता करता मुलांना त्यांच्यातले गुण कळतात. पहिली शाखा होती नेप्तीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कृतीच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकवण्याची. इथे माहिती, कृती, अनुभूती आणि अभिव्यक्ती या 4 टप्प्यांवर प्रत्येक वर्गातल्या तासांचं नियोजन केलं गेलं होतं. रेमेडियल टीचिंगच्या 4 शाखा स्नेहालय बालभवनच्या 4 वेगवेगळ्या केंद्रावर घेतल्या गेल्या. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि टिकवणं हे शाळांसमोरचं मोठं आव्हान या वन डेच्या शिक्षकांनी अनुभवलं आणि पेललं देखील. या अभिनव शाळेच्या आणखी 2 शाखा म्हणजे नेप्ती गावात आणि नगरमधल्या 2 वस्त्यांमध्ये चाललेली फिरती शाळा. या शाळेचं उद्दिष्ट होतं सर्व वयोगटाच्या लोकांना आनंदाने वाचण्याचा अनुभव देणं, गरजेपुरतं जुजबी पण स्वतःशी जोडलेलं इंग्रजी बोलायला शिकवणं. आमचे शिक्षक रंगीबिरंगी पुस्तक घेऊन लोकांसमोर गेले आणि वाचताना इंग्रजीत सांगितलं, असं बरंच काही घडलं. शिक्षण जेव्हा जगण्याशी जोडलं जातं तेव्हाचं ते जिवंत, प्रभावी,
तेव्हाच ते प्रभावी, जिवंत आणि आकर्षक होतं। हा जिवंत अनुभव आपल्या शिक्षकांनी घेतला, याशिवाय शैक्षणिक साहित्य तयार करून त्याचा भरपूर वापर खेळ, कला, संवाद यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती, लेखन वाचन कौशल्य, सकारात्मक शिस्त, खास नियोजन, पाठाचं नियोजन आणि स्वयं मूल्यमापन अशा शाळेच्या सर्व टप्प्यांवर वन डे फन डेच्या माध्यमातून मुलांना मिळालंय। शाळेच्या सर्व शिक्षक आणि संचालकांनी यावेळी काम केलंय। माय मदर नेम इज रेशमा शेख, आय स्टडी नेपथी कॉलेज नेपथी, आय लिव नेपथी, आय लिव इन नेपथी, आय एम 15 इयर्स ओल्ड। माय नेम इज रोज, माय फादर नेम इज गणेश, माय मदर नेम इज गानाबाई, आय स्टडी इन 7 स्टँडर्ड, आय एम इंग्लिश मध्ये नाव आय एम 40 प्रतिनिधी शुभम पाचारने, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।